नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम नवीन होणार आहे। जे झेंडू उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप आवश्यक आहे, कारण बऱ्याच लोकांनी झेंडू लागवड केलेली आहे आणि झेंडू लागवडीमध्ये सगळ्यात मोठा सुरुवातीला एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे शेंडा कट केला जातो। आपण जेव्हा झाडाकडे बघतो, झाडावर बघतो, तर कुठल्या प्रकारची तिथं कीड दिसत नाही, आळी दिसत नाही, तरी सुद्धा तिथं शेंडा कट केलेला असतो। आणि हा शेंडा कट करणारा कोण प्राणी आहे, कोण कीटक आहे, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। मित्रांनो, झेंडू आपल्या जमिनीमध्ये एक अशा प्रकारची आळी आहे जी काळ्या कलरची आहे, तिला कटवर्म असं म्हटलं जातं। ही कटवर्म काय करतं की शेंड्याजवळचा जो कवळा भाग आहे, त्या भागामधला जो खोडामधला जो कवळा भाग आहे पांढऱ्या कलरचा, ते खाण्यासाठी ती त्याला कट करत असते। आणि ती पूर्ण कट केल्यामुळं पूर्णच्या पूर्ण रोप आपलं उलथून पडते किंवा शेंडा कट केला जातो। यामुळं सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं हे होतं। 5 रुपयाला एक झाड आहे आज, जर रोपाचा जर विचार केला आपण, तर 5 रुपयाला एक झाड आहे। दररोज जर 10-20 झाडं जर ते कट करत असेल तर तुमचे 50-100 रुपयाचं दररोज नुकसान होते। त्यापेक्षा बी त्यापासून जे उत्पादन मिळणार आहे त्या उत्पादनाचं सगळ्यात मोठं नुकसान होते। त्यामुळं आपल्याला या किडीचं वेळेच्या वेळी जर नियंत्रण नाही केलं तर खूप मोठं नुकसान होऊ शकते। प्लॉटला प्लॉट आपला कट केला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला या आळीचं नियंत्रण करायचं आहे। या आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बघा एक ड्रिचिंग करायची आहे, कारण ही आळी जमिनीमध्ये असते, रात्रीच्या वेळी ती कट करते, तुम्हाला दिवसा दिसणार पण नाही। रात्रीच्या वेळी ती 10 नंतर ती आळी कट करते, कारण आम्ही जेव्हा आम्ही सुरुवातीला झेंडू लावला होता तेव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम मला आला। मी खूप सारे औषधं फवारणी केली पण तरीसुद्धा नियंत्रण आलं नाही। नंतर रात्रीच्या वेळी मी बसून एका जणाने सांगितलं, मित्रांनो, की रात्रीच्या वेळी ही आळी येऊन खाते, म्हणून आम्ही रात्रीच्या वेळी बॅटरी घेऊन त्या आळीचा शोध लावला आणि ती आळी आम्हाला सापडली। मित्रांनो, जो झाड ज्या झाडाचा शेंडा कट केलेला असतो तिथं जर तुम्ही बुडापर्यंत उकरलं तर तिच्यामध्ये रात्रीच्या वेळी तुम्हाला आळी दिसते, दिवसा तुम्हाला दिसणार नाही, कारण दिवसा ती खूप जमिनीच्या मजात असते। त्यामुळे या आळीचा शोध लागला आणि या आळीवर आपल्याला आळीनाशक म्हणून आपल्याला गॅस पॉइझनमधलं कुठलंही फॉस गटामधलं क्लोरोपायरीफॉस किनॉलफॉस या फॉस गटामधलं आपल्याला औषध घ्यायचं आहे आणि त्याची ड्रिचिंग करायची आहे। सोबत आपल्याला ॲग्री 82 घ्यायचं आहे, कारण ॲग्री 82 जवळपास 16-17 इंच खोल त्या औषधाला खोल घेऊन जातं, म्हणून आपल्याला ॲग्री 82 सोबत टाकायचं आहे। ॲग्री 82 आणि क्लोरोपायरीफॉस किंवा निऑन फॉस गटामधलं कुठलंही गॅस पॉइझन आपल्याला जमिनीमध्ये ड्रिचिंग करायची आहे। आणि सोबतच त्याच्या आपल्याला एखादं ह्युमिक घेतलं तर अतिशय उत्तम। कुठल्या प्रकारचं एक ह्युमिक घ्या आणि या 3 प्रोडक्टची आपल्याला फवारणी करायची आहे। त्याचबरोबर काही बुरशीसाठी आपल्याला लिंबोळी आर्कसुद्धा याच्यामध्ये सोबत टाकायचं आहे। म्हणजे लिंबोळी आर्क, ॲग्री 82, क्लोरोपायरीफॉस किंवा निऑन आणि सोबत ह्युमिक, या 4ची आपल्याला लागवडी झाली की दुसऱ्या दिवशीच त्याला ड्रिचिंग करायची आहे। किंवा लागवड झाली असेल, 8-10 दिवस झाले असतील, तरीसुद्धा आपल्याला याची ड्रिचिंग करायची आहे। आणि ड्रिचिंग ही पंपाने करा किंवा ग्लासाने पाणी द्या, झाडाच्या बुडाला टाका तरी चालेल। या पद्धतीनं तुम्ही तुमचं कटवर्म या आळीपासून तुमच्या प्लॉटची बचत करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा। आम्ही येणाऱ्या काळामध्ये झेंडू या पिकावर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू, विश यू वेल।